दादांनी प्राधान्य दिलं आणि काल तुम्ही आता पाहिलंच असेल की जी लोक मुस्लिम समाजाचे हमदर्द असल्यासारखं वागतात, काल पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याकांचे अध्यक्ष हाजी सोहेलभाई खान यांना व्यासपीठावर बसायलासुद्धा जागा ह्या लोकांनी दिली नाही, ही वागणूक तुम्ही मुस्लिम समाजाला देता आणि परत वरून सांगता की आम्ही मुस्लिम समाजाला आम्ही सांभाळतो, आम्ही मुस्लिम समाजाचे काम करतो, आम्ही जातीवाद करत नाही. हा तुमचा जातीवाद नाही तर काय? नको ती लोकं व्यासपीठावर खुर्च्यांवर बसलेली होती आणि सोहेलभाईसारख्या व्यक्तीला जो जिल्ह्याचे अध्यक्ष आहे त्यांचा राजकारणामध्ये चांगल्या प्रकारचा दबदबा आहे त्यांना तुम्ही खाली बसवता, म्हणजे नक्की जातीवादी कोण? हा विचार या ठिकाणी तालुक्यातल्या लोकांनी करावा आणि विशेषतः सोहेलभाईंनी देखील हा विचार त्या ठिकाणी करावा, इतकीच माझी तुम्हाला विनंती. भाजप सरकार महिलांना कधी देऊ शकत नाही, त्यांनी काय महिलांना दुय्यम वागणूक दिली आहे. आणि आदरणीय पवार साहेबांना संपूर्ण महाराष्ट्र जिंकून आम्ही तुम्हाला बहाल करणार आहोत. साहेब तुम्ही फक्त दिल्लीचं बघा, महाराष्ट्राचं आम्ही मावळे बघणार आहोत हा विश्वास देण्यासाठी.